हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गुरु ज्ञान टिप्स। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण, म्हणजेच रेशो अँड प्रपोर्शन। तसेच पोलीस भरती, तलाठी, PSI, STI आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल। सुरुवातीला आपण पाहूया गुणोत्तर। गुणोत्तरला इंग्लिशमध्ये रेशो म्हणतात। दिलेल्या संख्यांच्या एकमेकांशी भागाकाराने केलेल्या तुलनेच्या संक्षिप्त रूपाला गुणोत्तर असे म्हणतात। आणि गुणोत्तरातील संख्या ह्या पूर्णांक संख्या असतात। उदाहरण 10/15, या संख्यांचे गुणोत्तर 2/3 किंवा 2/3 असे लिहितात। त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रमाण। प्रमाणला इंग्लिशमध्ये प्रपोर्शन म्हणतात। दोन गुणोत्तराच्या समानतेला किंवा समतुल्याला प्रमाण असे म्हणतात। उदाहरण 2/3 = 10/15। ज्याप्रमाणे व्याख्येत सांगितले आहे की दोन गुणोत्तराच्या, आणि इथे 10/15 हे गुणोत्तर नाही, कारण 10/15 हे संक्षिप्त रूप नाही। 10/15 जर 5 भागले तर उत्तर येते 2/3, आणि हे 10/15 संक्षिप्त रूप म्हणजेच गुणोत्तर आहे। आता ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत म्हणून ही दोन्ही गुणोत्तरे प्रमाणात आहेत असे म्हणतात। आणि ते लिहिताना 2/3 समप्रमाणात 10/15 असे लिहितात। त्यानंतर आपण पाहणार आहोत गुणोत्तराचे गुणधर्म। पहिला गुणधर्म, ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर SB किंवा A/B असे लिहितात। यामधील एला पूर्वपद म्हणजे पहिले पद आणि बीला उत्तर पद म्हणजेच दुसरे पद असे म्हणतात। दुसरा गुणधर्म, दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तरपद 100 असते तेव्हा त्या गुणोत्तरास शतमान असे म्हणतात। तिसरा गुणधर्म, प्रमाणातील सर्व संख्यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असता ते प्रमाण बदलत नाही। चौथा गुणधर्म, ज्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे आहे त्या संख्यांचे एकक समान असले पाहिजे। पहिले उदाहरण आपण पाहणार आहोत, 2.5 महिन्याचे 10 महिन्यांशी गुणोत्तर किती। हा प्रश्न सांगली पोलीसमध्ये विचारला होता 2017, त्यामुळे 2.5 महिने = 2.5 आणि त्यानंतर 10 महिने = 10। त्यानंतर 2.5 व 10 5 भाग लावला तर उत्तर यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे अंशाचे 1 स्थळ कमी करण्यासाठी छेदात 1 वाढवावा लागतो, त्यामुळे आपले उत्तर येणार आहे 25/100। त्यानंतर 25/100 भाग लावणे खूप सोपे आहे, त्यामुळे 25×1=25 आणि 25×100, त्यामुळे आपल्याला गुणोत्तर मिळाले 1/4 आणि 1/4 पर्याय क्रमांक 1 हा बरोबरचा पर्याय आहे। दुसरे उदाहरण आपण पाहणार आहोत, 27/12 मध्यम प्रमाणपद किती आहे। हा प्रश्न नागपूर तलाठीमध्ये विचारला होता 2017। तर मध्यम प्रमाणपदचे सूत्र आहे, मध्यम प्रमाणपद बरोबर वर्गमुळात पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या। इथे पहिली संख्या आपली आहे 27, त्यामुळे वर्गमुळात 27 × 12 = 12। त्यानंतर 12×27 गुणायचे आहे, 12×84 = 4, 8×4 = 8, त्यानंतर 12×2=24 आणि 8×32, त्यामुळे वर्गमुळात 324 आणि 18² = 324 आहे, त्यामुळे आपले उत्तर आले 18 आणि 18 पर्याय क्रमांक 1 हा बरोबरचा पर्याय आहे। तिसरे उदाहरण आहे, एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या 4,220 आहे। महाविद्यालयातील मुलींची संख्या ही 2,420 असेल तर महाविद्यालयातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती। हा प्रश्न पुणे पोलीसमध्ये विचारला होता 2017। तर आपल्याला गणितामध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांची एकूण संख्या आणि मुलींची संख्या, यावरून आपण मुलांची संख्या काढू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकूण संख्या वजा मुलींची संख्या केली तर आपल्याला मुलांची संख्या मिळणार आहे, त्यामुळे 4,220 + 2,420 केले तर 0×0, 2×2 गेले परत 0, त्यानंतर इथे 12×4 = 8, त्यानंतर इथे 1, तर मुलांची संख्या आलेली आहे 1800। त्यानंतर आपल्याला विचारले आहे मुले व मुली यांचे गुणोत्तर, त्यामुळे मुले / मुली =
मुलांची संख्या आहे 1800, त्यानंतर मुलींची संख्या आहे 2420, इथे शून्याला शून्य कॅन्सल झाले, त्यानंतर 2 ने भाग जातो त्यामुळे 92 18, शून्याचे शून्य, त्यानंतर 2 के 2, 2 2 4 आणि 2 के 2, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले 90 भागिले 121, म्हणजेच 90 121 हे प्रमाण झालेले आहे किंवा गुणोत्तर झालेले आहे. आणि 90 121 पर्याय क्रमांक 2 हा बरोबरचा पर्याय आहे. चौथे उदाहरण, जर दोन संख्यांचे गुणोत्तर 2 3 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे, तर ते अंक शोधा. हा प्रश्न एसटीआयच्या मेन्सला आलेला होता 2011 मध्ये. तर सुरुवातीला आपण त्या दोन संख्या 2x व 3x मानू. त्यानंतर आपल्याला गणितात अट दिलेली आहे की त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे, त्यामुळे 2x² + 3x² = 468. त्यानंतर हे जर आपण सोडवले तर येते 4x² + 3² - 9x² = 468. त्यानंतर 9 आणि 4 13x² = 468. त्यानंतर एक्स वर्ग इथं आहे तसाच ठेवला आणि 468 हे इकडे 13 गुणिले आहे, ते इकडे गेल्यानंतर भागिले होणार, त्यामुळे 13 ने जर 468 भाग लावला तर 13 के 13 13 त्रिक 39 राहिले 7 आणि 13 78, त्यामुळे आपल्याला एक्स वर्ग मिळालेला आहे 36. त्यानंतर इकडचा वर्ग इकडे जाताना वर्गमूळ होणार, त्यामुळे एक्स बरोबर वर्गमुळात 36 आणि वर्गमुळात 36 = 6 हे आपल्याला एक्स मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला विचारले आहे की 2x व 3x = काय, त्यामुळे 2x = 2 × x ची किंमत आपण इथे टाकायची 6, त्यामुळे 2x = 12 आणि 3x = 3 × x ची किंमत टाकली 6, त्यामुळे 37 18. तर त्या दोन संख्या असणार आहेत 12 आणि 18, आणि 12 आणि 18 पर्याय क्रमांक 4 हा बरोबरचा पर्याय आहे. पाचवे उदाहरण आहे, एका चौकोनाचे 3 कोन 1 2 4 प्रमाणात आहेत आणि चौथा कोन 80° मापाचा आहे, तर सर्वात लहान कोनाचे माप किती? हा प्रश्न नागपूर तलाठीमध्ये विचारला होता 2015. सर्वात लहान कोन म्हणजे आपल्याला 1x ची किंमत काढायची आहे आणि आपला नियम आहे चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज ही 360° असते, त्यामुळे 4 कोन म्हणजेच 1x + 2x + 4x + 4th कोन दिलेला आहे 80, या सर्वांची बेरीज केली तर 360 येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण एक्स ची बेरीज करूया, 1 + 2 + 4 = 7x + 80 = 360. त्यानंतर 7x इथेच ठेवले आणि 80 इकडचे अधिक आहे, ते इकडे गेल्यानंतर वजा होणार, त्यामुळे 360 - 80 = 280. त्यानंतर हे x इथेच ठेवले आणि 280 हे 7 इकडे गुणिले होते ते इकडे भागिले होणार, त्यानंतर 7 ने 280 जर भाग लावला तर 7 × 1 = 7 7 4 = 28 आणि 0 = 0, त्यामुळे आपला x बरोबर आलेला आहे 40° हा चौकोनातला सर्वात छोटा कोन असणार आहे आणि 40° पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आहे. सहावे उदाहरण, जर 2 3 4 या प्रमाणात असणाऱ्या 3 संख्यांची बेरीज 990 एवढी येते तर त्या संख्या कोणत्या? हा प्रश्न धुळे तलाठीमध्ये विचारला होता 2015. तर सुरुवातीला आपण त्या 3 संख्या 2x 3x व 4x मानू, त्यानंतर त्या 3 संख्यांची बेरीज 990 आहे, त्यामुळे या 3 संख्यांची बेरीज करायची, म्हणजेच 2x + 3x +
4x = 990, त्यानंतर या सर्वांची बेरीज केली तर 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, त्यामुळे 9x = 990, त्यानंतर एक्स इकडे आहे तसाच ठेवला आणि इकडचे 9 इकडे गुणिले आहेत ते इकडे गेल्यानंतर भागिले होणार, त्यामुळे 990 भागिले 9, आणि 9 ने जर 990 ला भाग लावला तर 9 एक 9, त्यानंतर 9 एक 9 9 एक 9 आणि 0 चे 0, त्यामुळे x = 110 मिळाला. पण आपल्या संख्या आहेत 2x 3x आणि 4x, त्यामुळे इथे एक्सची किंमत टाकायची, 2 × x आलेला आहे 110, त्यामुळे 2x = 220, त्यानंतर 3x = 3 × परत एक्सची किंमत टाकायची 110, आणि 3 × 110 = 330, त्यानंतर 4x = 4 × परत एक्सची किंमत 110, आणि 4 × 110 = 440. तर या 3 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि या 3 संख्यांचा पर्याय हा पर्याय क्रमांक 4 आहे, आणि 4 पर्याय हा बरोबरचा पर्याय आहे. 7वे उदाहरण, रमेशला सुरेशच्या पगाराच्या निम्पट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4,500 रुपये आहे तर सुरेशचा पगार किती? हा प्रश्न PSI च्या प्रिलियमला विचारला होता 2011 च्या. तर आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन आहे रमेशला सुरेशच्या पगाराच्या निम्पट पगार आहे, म्हणजेच रमेशचा पगार बरोबर सुरेशच्या पगाराच्या निम्पट, म्हणजे सुरेशचा पगार भागिले 2, हे आपल्याला पहिले इक्वेशन मिळाले. त्यानंतर दुसरे कंडिशन आपल्याला दिलेले आहे महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे, म्हणजेच महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट, म्हणजे 3R = m, हे आपल्याला दुसरे इक्वेशन मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे महेशचा पगार 4,500 रुपये आहे, म्हणजेच 4,500 = 3R. त्यानंतर 3 इकडे न्याचे, म्हणजेच 4,500 / 3, तर आपल्याला रमेशचा पगार मिळेल. त्यानंतर 3 एके 3 इकडे 3 एके 3 राहिला 1 3 5 15, आणि पुढचे 2 0 आहे तसेच घेतले, त्यामुळे आपल्याला रमेशचा पगार मिळालेला आहे ते 1500 रुपये. त्यानंतर ही आर ची किंमत आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकणार आहोत, म्हणजेच R = S/2. आर ची किंमत जर आपण इथे टाकली, म्हणजेच 1500 = S/2, त्यानंतर एस इकडेच ठेवायचा, इकडचे 2 भागिले आहेत ते इकडे गेल्यानंतर गुणिले होणार, त्यामुळे 1500 × 2 = S, आणि 1500 × 2 = 3000, हा झालेला आहे सुरेशचा पगार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबरचा पर्याय आहे. 8वे उदाहरण, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 4 6 आहे, बी व सी च्या वयाचे गुणोत्तर 5 8 आहे, तर ए व सी च्या वयाचे गुणोत्तर किती? हा प्रश्न नागपूर तलाठीमध्ये विचारला होता 2013 च्या. हे गणित सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. सुरुवातीला आपण पहिली पद्धत पाहूया. सुरुवातीला ए बी व सी यांच्या गुणोत्तरांची मांडणी करून घ्यायची आहे. ए व बी चे गुणोत्तर दिलेले आहे 4 6, त्यामुळे ए च्या खाली 4 लिहायचे, बी च्या खाली 6 लिहायचे. त्यानंतर बी व सी च्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 5 8, त्यामुळे बी च्या खाली 5 आणि सी च्या खाली 8 लिहायचे. त्यानंतर यांचा गुणाकार करायचा. ए च्या खाली गुणोत्तर करताना 4 चा आणि 5 चा तिरका गुणाकार करायचा, म्हणजेच 4 5 20. त्यानंतर बी चा गुणाकार सरळ करायचा, 6 5 30. त्यानंतर सी चा गुणाकार करताना 6 चा आणि 8 चा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 6 8 48. त्यानंतर आपल्याला विचारले आहे ए व सी च्या वयाचे गुणोत्तर किती, त्यामुळे ए भागिले सी बरोबर ए ची किंमत आलेली आहे 20 आणि सी ची किंमत आलेली आहे 48. याला जर 4 ने भाग लावला तर 4 5 20 आणि त्यानंतर 4 1 4 4 2 8, तर 5 5 12 हे आपल्याला उत्तर मिळते, आणि पर्याय क्रमांक 2 हा बरोबरचा पर्याय आहे. हेच गणित दुसऱ्या पद्धतीने सोडवताना
यांची मांडणी करायची गुणोत्तरांची ए बी व सी. ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 4 असता ते तसेच मांडायचे, एच्या पुढे 4, बीच्या पुढे 6. त्यानंतर बी व सीच्या वयाचे गुणोत्तर 5 8 आहे, त्याची पण तशीच मांडणी करायची. त्यानंतर फक्त इकडचे 6 इथे लिहायचे आणि इकडले 5 इथे लिहायचे आणि सरळ सरळ गुणाकार करायचा. 4 5 20, त्यानंतर 6 5 30, त्यानंतर 6 8 48. सेम किमती येतात, फक्त दोन्ही पद्धतीमधील कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.